तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत. स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले. स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध. आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या. अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा. भरदीप सागर पोडी करणारा आंतरराज्य चोरटा जेरबंद, 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त, एलसीबीची धडक कारवाई. दिवसाघर पोडी करणाऱ्या आंतरराज्य चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व विश्रामबाग पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सुरत गुजरात येथून ताब्यात घेतले असून सॅमसन रुबिन डॅनियल वय वर्ष 25 असे ताब्यात घेतलेला संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने वांगणी येथे दिलेला 4,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी दत्तात्रय संपतराव पाटील वय वर्ष 44 राहणारे विश्रामबाग सांगली यांनी घरफोडी झाल्याबाबतची फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयितांचा तपास करून शोध घेऊन याबाबतचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांनी विश्रामबाग पोलिसांना दिले होते. त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता या गुन्ह्यातील संशयित आरोपी सॅमसन रुबिन डॅनियल वय वर्ष 25 राहणार बेतुरकरपाडा, क्वालिटी कंपनी डॅनियल हाऊस, रूम नंबर 5, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे, हा सुरत गुजरात येथे असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर संबंधित पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन सदर संशयित आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे रिपोर्टासह हजर केले व कायदेशीर अटक केली. त्यानंतर त्यास माननीय न्यायालयात हजर केले. माननीय न्यायालयाकडून सदर आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त पथकाने याबाबतचा तपास सुरू केला असता संशयित आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल वांगणी जिल्हा ठाणे येथे दिलेला असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांची परवानगी घेऊन वांगणी येथे जाऊन 1,25,000 रुपये किमतीचे 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, 1,25,000 रुपये किमतीचे 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, 1,25,000 रुपये किमतीचे 2.5 तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, 75,000 रुपये किमतीच्या प्रत्येकी 1/2 तोळे वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठ्या, असा एकूण 4,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शहरी विभाग सांगली विमला एम यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पंकज पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, दरिबा बंडगर, सतीश माने, अनिल ऐनापुरे, पोलीस नाईक संदीप नलवडे, सोमनाथ गुंडे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुतार, तसेच विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद मुलाने, प्रशांत माळी, सुनील पाटील, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने केले. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कल्याण, रत्नागिरी, जळगाव, सुरत व खंडवा अशा ठिकाणी गुन्हे दाखल असल्याबाबतची माहिती मिळालेली आहे. सदरचा संशयित आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार करीत आहेत.